राज ठाकरेचं कुत्रं जरी मेलं तर त्या ठिकाणी 100-200 लोक जमा होतात आणि झालेले आहेत। आज यांच्या बायकांचे वाढदिवस हजार लोकांमध्ये होत आहेत। म्हणून या राजकारण्यांचे डोक्यावर ठिकाण्यावर आणण्यासाठी यापुढे या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय छावा संघटनांच्या ज्या काही संघटना सोबत येतील त्यांना सोबत घेऊन मराठ्यांचा उद्रेक या पुढच्या काळामध्ये सरकारला दिसेल। म्हणून सरकारनं आता विचार या पुढच्या काळामध्ये केला पाहिजे की केवळ केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, राज्य सरकारची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल आणि मराठा आरक्षण पोरांच्या कशा आत्महत्या थांबतील। यापुढे जर आत्महत्या जर झाल्या तर याला सरकार जबाबदार राहील। म्हणून सरकारनं आरक्षणासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे। आज कोरोनाचा काळ आहे, आमची अशी भूमिका आहे की बुवा गेल्या वर्षीची फीस आणि आता चालू शैक्षणिक वर्षाची फीस संपूर्ण कुठल्याही समाजाचा गरीब विद्यार्थी असेल सर्वांची फीस माफ झाली पाहिजे ही एक आमची प्रमुख या दौऱ्यामध्ये भूमिका आहे। भारतीय छावा संघटना आणि महाराष्ट्रातील ज्यांनी 25 वर्ष झालं संघर्ष करत आहेत अशा 25 संघटना आणि अनेक समन्वयक सोबत घेऊन आम्ही हा राज्य दौरा काढलेला आहे। गेल्या 22 तारखेपासून हा दौरा निघाला। लातूरला पहिली बैठक झाली, काल नांदेडला झाली, काल आंदोलन नांदेडमध्ये झालं, आज जालना येथे आहे, उद्या संभाजीनगरला आहे, नाशिकला 9 तारखेला रास्ता रोको ठेवलेला आहे। या माध्यमातून अनेक संघटनांचा या दौऱ्याला पाठिंबा मिळाला, ठोक भूमिकेला पाठिंबा मिळाला। काल नांदेडमध्ये वंचित आघाडीनं सुद्धा या ठोस भूमिकेला पाठिंबा दिला। ब्राह्मण महासंघाने सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पाठिंबा दिला। खरं तर हा मराठा आरक्षणासाठी लढा केशेस झाल्या, परंतु त्यांच्या नंतरही आज हा लढा त्याच पद्धतीनं चालू आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील। परंतु आज आपण परिस्थिती पाहतोय की मराठा आरक्षणाचा काही लोकांनी बाजार मांडलेला आहे। आज मराठा समाजाची हे राज्य सरकार फसवणूक करते, दिशाभूल करतोय आणि मराठ्यांना असंच मारण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। आज मराठ्यांचे शेतकरी शेतामध्ये पिकत नसल्यामुळे आत्महत्या करत आहेत। काल नांदेड येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, तहसील कार्यामध्येच आत्महत्या केली। त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी भेटण्यासाठी गेला नाही, कुठला लोकप्रतिनिधी भेटण्यासाठी गेला नाही। परंतु आज कोरोनामध्ये जनता त्रस्त आहे, परंतु एखाद्या जर गरीब घराचा जर माणूस जरी मेला तरी त्या ठिकाणी सरकारने